बातमींची सुरुवात करूयात दुःखद बातमीनं. बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग काळाच्या पडद्याआड गेलेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालंय. हिंदूच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्यांना हिंदूच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावरती उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालंय. वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतिशय गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. तर ट्रॅजेडी किंग म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती. मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांच्या जाण्यानं बॉलिवूडकरांवरती शोककळा पसरली आहे. तर त्यांचं जाणं हे बॉलिवूडची पोकळी भरून न निघणारी आहे अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांनी अनेक हिट असे सिनेमे दिले, त्यामध्ये मुघले आझमचा देखील समावेश आहे. या सिनेमानं त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. नया दौर, मधुमती, राहुती, पैगाम हे त्यांचे अतिशय यशस्वी चित्रपट आहेत. 2004 देखील दिलीप कुमारांची जादू कायम होती. त्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिनेते महेश कोठारे जोडले गेलेले आहेत. महेशजी, अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालंय. आपल्या भावना हो खूप दुःखद बातमी मिळाली सकाळी सकाळी. आज दिलीप कुमार एक म्हणजे एक एराच संपला असं वाटलं. एक कलावंत ज्यांना पाहून आम्ही लहानाचे मोठे झालो. ऑफकोर्स दिलीप कुमार माझ्यासाठी एक विशेष स्थान आहे. म्हणजे जेव्हा माझा चित्रपट राजा रंग, ज्याच्यामध्ये मी डबल रोल दुहेरी भूमिका केली होती, तो जेव्हा बनत होता तेव्हा त्यांचा चित्रपट राम और श्याम नुकताच लागला होता. तो चित्रपट मला आठवते आम्ही मराठा मंदिर मध्ये पाहिला होता आणि तो चित्रपट पाहून मी खूप प्रोत्साहित झालो होतो, इन्स्पायर झालो होतो. कारण दुहेरी भूमिका काय असते आणि कशी वाटवायची असते हे त्यांनी दाखवून दिलं होतं आणि ते माझ्यासाठी एक टेक्स्टबुक झालं होतं. आणि दिलीप कुमार माझ्या एक आयडल त्या क्षणाला बघले होते. कारण भावाचीच भूमिका वाटवायची होती आणि तो ते करण्याचा मी खूप प्रयत्न केला. ऑफकोर्स त्यांचा मोगले आझम तर कोण विसरू शकणार नाही. कारण मोगले आझम मध्ये सलीमची भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने उभी केली होती, त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. म्हणजे त्यांच्याकडे ना एक नुसतं एक डायलॉग डिलिव्हरीचं एक विशेष एक पद्धत होती. ती डायलॉग डिलिव्हरी त्यांची डायरेक्ट आपल्या हृदयाला जाऊन भिडायची आणि काही काही वेळा तर डायलॉग न बोलता नुसत्या डोळ्यांतून एक्सप्रेशन देणं हे शिकायचं असेल तर दिलीप कुमारचे सर्व चित्रपट पाहायला पाहिजेत असं मला वाटतं. महेशजी, त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. त्यांचे अभिनय देखील खूप वेगवेगळा बहुढंगी होते. तुमचा अभिनय कुठला त्यांचा आवडता होता? मी म्हटलं ना राजा और रंग ज्या वेळेला माझं बनत होत तेव्हा राम और श्याम हा चित्रपट लागला होता आणि माझ्यासाठी राम और श्याम त्याच्यासाठी एक विशेष स्थान आहे. ऑफकोर्स त्यांनी खूप खूप मोठ्या मोठ्या भूमिका केल्या पण माझ्यासाठी राजा और रंगच्या वेळेला हे बनत असताना राम और श्याम बघणं एक फार महत्वाची गोष्ट ठरली होती. कारण तो चित्रपट पाहूनच मी त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे त्यांच्यासारखं म्हणजे त्यांनी जे दोन भूमिकांमध्ये एक विविधता आणली होती ते आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी ती इतकं सुंदर दिसते आणि इतकं सहज आणलं होतं. तर त्यांच्यासाठी माझ्यासाठी राम और श्याम एक विशेष स्थान आहे. आणि ऑफकोर्स मोगले आझम मी म्हटल्याप्रमाणे मोगले आझम चित्रपट हा लहानपणी पाहिला होता, खूप लहान होतो पण त्याचा एक वेगळाच प्रभाव आपल्या मनावर झाला होता. ग्रेट आहेतच, मी काय सांगणार त्यांच्याविषयी, ते तर फार मोठे ऍक्टर आहेत. पण मला हे दोन चित्रपट त्यांचे जे इतके भिडलेले आहेत आणि त्याच्यावरून मला असं वाटतं की आज आपल्यामधला एक फार मोठा कलावंत तर गेलाच आहे पण एक जागतिक कीर्तीचा कलावंत आज भारताचा गेलेला आहे. महेशजी, तुम्ही मगाशी म्हणालात दिलीप कुमार हे माझे आयडल आहेत असं तुम्ही म्हणालात, तर आजच्या तरुण पिढीला लाजवेल अशी त्यांची भूमिका होती, ते भूमिका तशा प्रकारे साकारायचे.
आवाज येते महेश जी माझा? हो हो बोला ना, बोला जी. तुम्ही मगाशी म्हणालात की ते तुमचे आयडल होते, त्यांचा अभिनय अतिशय उत्तम असा होता, आजच्या तरुण पिढीला लाजवेल असा त्यांचा हा एक व्यक्तिमत्व होत त्यांचं एकूणच. अच्छा नाही, तरुण पिढीचं एक प्रेरणास्थान आहे ते. म्हणजे कोणालाही आज ऍक्टर जर बनायचं असेल चांगलं, तर एक टेक्स्टबुक जसं आपण वाचतो अभ्यास करतो तसे दिलीप कुमारचे चित्रपट पाहणं गरजेचं आहे. कारण एक ऍक्टिंग, एक अंडर करंट देणं, एक एक्सप्रेशन देणं, नुसते डोळ्यातून भावना व्यक्त करणं, म्हणजे एक एक समाजाची फेक, समाजाची एक अशी सटल फेक ज्याच्यामध्ये खूप ओव्हर ऍक्टिंग कधीच त्यांनी केली नाही. त्यांनी असं सुंदररित्या असं स्मूथ असं नॅचरल परफॉर्मन्स दिला. तसेच कलावंत एक हॉलिवूडमध्ये होते म्हणजे मार्लिन ब्रँडो. तर मार्लिन ब्रँडो एक हॉलिवूडचे कलाकार आणि दिलीप कुमार हे आपले इंडियाचे, भारताचे कलाकार असं मला वाटतं. महेशजी धन्यवाद, तुम्ही आपल्या भावना जय महाराष्ट्रपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल. बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग हे पडद्याआड गेलेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालंय.